हेलो स्टूडेंट्स, तुमचं सुयश कोचिंग क्लासेसच्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये स्वागत आहे. आपण ट्रिग्नॉमेट्री हा चॅप्टर मागच्या लेक्चरमध्ये संपवलेला. आपण सगळी थिअरी कवर केलेली आणि प्रॅक्टिस सेट 6.1 आणि 6.2 कवर केलेला. आज आपण त्याचा प्रॉब्लेम सेटमधले सिलेक्टेड प्रॉब्लेम्स करणार आहोत. जे प्रॉब्लेम्स आपण नाही करणार आहोत ते तुमच्यासाठी होमवर्क आहेत, तुम्ही ते सॉल्व्ह करा. जर त्यात काही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. आपण सिलेक्टेड टफ क्वेश्चन्सच त्या प्रॉब्लेम सेटमधले आज करणार. फिफ्थ क्वेश्चन है, प्रूव द फॉलोइंग. त्यातला फिफ्थ सब क्वेश्चन, टैन रेस टू 4 थीटा प्लस टैन स्क्वेर थीटा इक्वल टू सेक रेस टू 4 थीटा माइनस सेक स्क्वेर थीटा. ये प्रूव कराए अपने अपन LHS पासून स्टार्ट केलं. LHS है टैन रेस टू 4 थीटा प्लस टैन स्क्वेर थीटा. टैन रेस टू 4 थीटाला अपन क्या लिखू शकतो, टैन स्क्वेर थीटाचा होल स्क्वेर. आणि आपल्याला टैन स्क्वेर थीटा की वैल्यू माहिती आहे. टैन स्क्वेर थीटा की वैल्यू काय आहे, सेक स्क्वेअर थीटा हा 1 या साईडला येणार. मग टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. इथे सबस्टिट्यूट केली ती सेक स्क्वेअर थीटा मायनस 1चा होल स्क्वेअर प्लस या टॅन स्क्वेअर थीटा जागी पण सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 सबस्टिट्यूट केलं. आता हा काय, ए मायनस बीचा होल स्क्वेअर विच इज ए स्क्वेअर. सेक स्क्वेअर थीटाचा होल स्क्वेअर इज सेक रेस टू 4 थीटा मायनस 2ab 2 इंटू ए सेक स्क्वेअर थीटा इंटू 1 विच इज सेक स्क्वेअर थीटा 2 sec स्क्वेअर थीटा प्लस बी स्क्वेअर. बी काय आपला 1 प्लस 1 प्लस सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. ब्रॅकेट ओपन केला हा. आता इथे मायनस 1 प्लस 1 आहे, कॅन्सल होणार. इथे मायनस 2 sec स्क्वेअर थीटा प्लस 1 sec स्क्वेअर थीटा. दोघांची साईन वेगळी आहे, मग आपण सबट्रॅक्शन करणार. मोठा नंबर 2 आहे, छोटा नंबर 1 आहे. 2 मायनस 1 1, मोठ्या नंबरची साईन मायनस sec स्क्वेअर थीटा. मग फायनल आन्सर sec रेस टू 4 थीटा तसंच राहिलं आणि हे सिम्प्लिफाय होऊन आलं मायनस सेक्स स्क्वेअर थीटा. प्रूफ कम्प्लीट झालं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 6. 1 अपॉन 1 मायनस साईन थीटा प्लस 1 अपॉन 1 प्लस साईन थीटा इक्वल टू 2 सेक्स स्क्वेअर थीटा. हे आपल्याला प्रूव करायचं आहे. आपण LHS पासून स्टार्ट करणार. 1 अपॉन 1 मायनस साईन थीटा प्लस 1 अपॉन 1 प्लस साईन थीटा. मग आता आपण काहीच सिम्प्लिफाय नॉर्मली करू शकत नाही. मग आपण LCM घेतलं तर LCM तर 1 प्लस साईन थीटा इंटू 1 1 प्लस साईन थीटा 1 मायनस साईन थीटा इंटू 1 1 मायनस साईन थीटा अपॉन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 1 मायनस साईन थीटा इंटू 1 प्लस साईन थीटा. न्यूमरेटरमध्ये प्लस साईन थीटा आणि मायनस साईन थीटा आहे, कॅन्सल होणार. 1 प्लस 1 2. डिनॉमिनेटर आपण बघितलं तर ए मायनस बी इंटू ए प्लस बी फॉर्म आहे. ए मायनस बी इंटू ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए 1 आहे, 1 मायनस बी साईन थीटा 1 मायनस साईन स्क्वेअर थीटा. 1 मायनस साईन स्क्वेअर थीटाची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, कारण साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 आहे. मग आपण साईन स्क्वेअर थीटा या साईडला नेला तर कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थीटा. इथे आपण ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार 1 मायनस साईन स्क्वेअर थीटाच्या जागी कॉस स्क्वेअर थीटा. हे आलं 2 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. आणि आपल्याला रेसिप्रोकल फॉर्म्युल्यामध्ये माहिती आहे की 1 अपॉन कॉस थीटा इज सेक थीटा. मग 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा इज सेक स्क्वेअर थीटा आणि इंटू 2, कारण तो न्यूमरेटरमध्ये होता. मग इथे आपला हा प्रूफ झालेला आहे. मग आता आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार आहोत. 7th क्वेश्चन काय, सेक रेस टू 6x मायनस टॅन रेस टू 6x इक्वल्स टू 1 प्लस 3 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स. आता आपण मागच्या 6.1 प्रॅक्टिस सेटमध्ये पण एक क्वेश्चन केलेला, जो आपण आयडेंटिटीपासून प्रूफ करायचा प्रयत्न स्टार्ट केला, हा पण आपण तसाच करणार आहे. मग इथे आपल्याला माहिती आहे सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 ही आयडेंटिटी आहे. खरं आयडेंटिटी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. तर टॅन स्क्वेअर एक्सच आपण इथे आणलं तर येणार सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू 1. आता आपण क्यूब करणार आहे दोन्ही साईड्सवर. तर इकडे येणार ए मायनस बीचा होल क्यूब इक्वल टू 1 क्यूब. 1 क्यूब 1 आहे, RHSला 1च राहणार. ए मायनस बी द होल क्यूबचा फॉर्म्युला ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इंटू ए मायनस बी. आता इकडे ए काय, सेक स्क्वेअर एक्सचा होल क्यूब सेक रेस टू 6x. बी काय, टॅन स्क्वेअर एक्सचा होल क्यूब टॅन रेस टू 6x मायनस 3ab सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स इंटू ए मायनस बी सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स 1 आहे, मल्टिप्लिकेशन बाय 1 ने काही चेंज नाही होत. ह्याची व्हॅल्यू होणार 3 सेक स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू 1. RHSमध्ये 1 आहे. आता त्यांनी आपल्याला प्रूफ काय करायला सांगितलं, सेक रेस टू 6x मायनस टॅन रेस टू 6x.
मग हे जे इकडे मायनस थ्री सेक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स आहे ते आपण अपोजिट साईडला घेऊन गेलो, तर प्लस थ्री सेक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स होणार. त्याने प्रूव्ह झालं सेक रेस टू सिक्स एक्स मायनस टॅन रेस टू सिक्स एक्स इक्वल्स टू वन प्लस थ्री सेक्स स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स. तसा त्या प्रॅक्टिस सेटमधला तो क्वेश्चन होता, तसाच हा क्वेश्चन आहे जो आपण आयडेंटिटीपासून प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो. ह्यांचे प्रूफ्स तुम्हाला लर्न असले पाहिजे. एक्झामला तुम्हाला हे क्लिक होणं खूप डिफिकल्ट आहे, कारण इथे दुसरे मेथड्स आहेत पण ते खूप लेंदी होतात. म्हणून हे जे आयडेंटिटीपासूनचे मेथड्स आहेत ते लर्न करा, दोन तीन वेळा लिहून बघा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस वन इक्वल टू सेक थीटा मायनस वन अपॉन टॅन थीटा. तर इकडे आपण एल एच एसपासून स्टार्ट करणार आहे. एल एच एस टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस वन, त्यात आपण कॉन्ज्युगेटने मल्टीप्लाय डिवाइड करणार आहे. डिनॉमिनेटरचा कॉन्ज्युगेट कॉन्ज्युगेट काय असतो, आपल्याला फक्त साईन चेंज करायचे. इथे सेक थीटा प्लस वन होता पण सेक थीटा मायनस वनने मल्टीप्लाय डिवाइड केलं. मग न्यूमरेटर होणार टॅन थीटा इंटू सेक थीटा मायनस वन. इथे आपला ब्रॅकेट ओपन करून काही जास्त यूज नाही आहे. मग आपण डिनॉमिनेटरमध्ये ए प्लस बी इंटू ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होणार. आता सेक स्क्वेअर थीटा मायनस वन ही आयडेंटिटी आहे. जर वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा आहे, हा वन तिकडे गेला तर सेक स्क्वेअर थीटा मायनस वन इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा. इथे सबस्टिट्यूट केला, न्यूमरेटर सेम टॅन थीटा इंटू सेक थीटा मायनस वन अपॉन टॅन स्क्वेअर थीटा. एक टॅन थीटा एक टॅन थीटा कॅन्सल, सेक थीटा मायनस वन अपॉन टॅन थीटा. प्रूफ कम्प्लीट झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. नाईन्थ क्वेश्चन, टॅन क्यूब थीटा मायनस वन अपॉन टॅन थीटा मायनस वन इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा प्लस टॅन थीटा. आता इथे न्यूमरेटर ए क्यूब मायनस बी क्यूब या फॉर्ममध्ये, हा टॅन थीटाचा होल क्यूब आहे मायनस वन, वन इज वनचा क्यूब. आता ए क्यूब मायनस बी क्यूबचा आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न असला पाहिजे. ए क्यूब मायनस बी क्यूब इज ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. इथे ए काय टॅन थीटा, बी काय वन, मग ए मायनस बी काय येणार टॅन थीटा मायनस वन इंटू ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा प्लस वन इंटू टॅन थीटा प्लस वन टॅन स्क्वेअर थीटा प्लस टॅन थीटा प्लस वन. डिनॉमिनेटर टॅन थीटा मायनस वन सेम. आता टॅन थीटा मायनस वन टॅन थीटा मायनस वन कॅन्सल, मग एवढंच उरणार हे काय टॅन स्क्वेअर थीटा प्लस टॅन थीटा प्लस वन. आता टॅन स्क्वेअर थीटा प्लस वन ही आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे. टॅन स्क्वेअर थीटा प्लस वन इज सेक्स स्क्वेअर थीटा, आणि हा टॅन थीटा तसाच उरणार. आपला प्रूफ कम्प्लीट झाला. सेक्स स्क्वेअर थीटा प्लस टॅन थीटा सेम आपल्याला प्रूफ करायचं होतं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार. टेन्थ क्वेश्चन, विच इज साईन थीटा मायनस कॉस थीटा प्लस वन अपॉन साईन थीटा प्लस कॉस थीटा मायनस वन इक्वल टू वन अपॉन सेक थीटा मायनस टॅन थीटा. हा प्रूफ पण आपण आयडेंटिटीपासून स्टार्ट करून या प्रूफवर फिनिश करणार आहोत. मग आता आपल्याला साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू वन ही आयडेंटिटी माहिती आहे. तर या आयडेंटिटीमध्ये आपण या साईन स्क्वेअर एक्सला जर आर एच एसमध्ये घेऊन गेलो, इथे त्याची साईन प्लस आहे, इथे जाऊन होणार मायनस. मग कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू वन मायनस साईन स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्सला आपण लिहू शकतो कॉस एक्स इंटू कॉस एक्स इक्वल टू हे काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हिला आपण लिहू शकतो ए मायनस बी इंटू ए प्लस बी. हा साईन एक्सचा स्क्वेअर आहे, हा वनचा स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी इंटू ए प्लस बी. आता वन मायनस साईन एक्स इथे न्यूमरेटरमध्ये, एल एच एसमध्ये गेलं का डिनॉमिनेटरमध्ये जाणार. इथे हा कॉस एक्स न्यूमरेटरमध्ये, आर एच एसमध्ये गेला का डिनॉमिनेटर. मग आपल्याला काय आलं, इथे कॉस एक्स उरला न्यूमरेटरमध्ये, वन मायनस साईन एक्स आलं डिनॉमिनेटरमध्ये इक्वल टू इथे वन प्लस साईन एक्स उरलं न्यूमरेटरमध्ये, कॉस एक्स आलं डिनॉमिनेटरमध्ये. आता आपण दोन्ही साईडला मायनस वन करणार आहोत, वन आपण सबट्रॅक्ट करणार आहोत. आपण दोन्ही साईडला जर वन सबट्रॅक्ट केलं तर इक्वॅलिटी व्हॅलिड राहते, कारण दोघांमधनं आपण सबट्रॅक्ट करतोय, एल एच एसमध्ये पण आर एच एसमध्ये पण. आता एलसीएम घ्यायचा, कॉस एक्स मायनस वन मायनस साईन एक्स अपॉन वन मायनस साईन एक्स इक्वल टू वन प्लस साईन एक्स मायनस कॉस एक्स अपॉन कॉस एक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन वन मायनस साईन एक्स इंटू वन, वन मायनस साईन एक्स होणार अपॉन डिनॉमिनेटर सेम. इकडे पण कॉस एक्स इंटू वन कॉस एक्स होणार अपॉन डिनॉमिनेटर सेम. आता
या थ्री टर्म्स वाले आपण एका साईडला घेऊन जायचे, इकडे ही वाली टर्म न्यूमरेटर मध्ये, इथे गेली का डिनॉमिनेटर मध्ये येणार कॉस एक्स, आणि हा ब्रॅकेट ओपन केला मायनस वन इंटू वन मायनस वन मायनस इंटू मायनस साईन एक्स प्लस साईन एक्स, या टर्म्सला आपण थोडंसं रिअरेंज केलं, साईन एक्सला पहिले लिहिलं नंतर कॉस एक्स आणि नंतर हा प्लस वन लिहिलं, साईन एक्स मायनस कॉस एक्स प्लस वन, हा कॉस एक्स इथे डिनॉमिनेटर मध्ये, इथे गेलं का न्यूमरेटर मध्ये येणार कॉस एक्स अपॉन वन मायनस साईन एक्स. आता आपल्याला एल एच एस मध्ये जर बघितलं तर सेक आणि टॅन थीटा हवेत, मग सेक आणि टॅन थीटासाठी आपण या साईडच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना कॉस एक्सने डिवाइड केलं, तर न्यूमरेटरमध्ये काय कॉस एक्स अपॉन कॉस एक्स काय येणार वन, आणि डिनॉमिनेटरमध्ये काय आलं वन मायनस साईन एक्स अपॉन कॉस एक्स. तर इथे आपण डिनॉमिनेटर स्प्लिट केला, वन अपॉन कॉस एक्स मायनस साईन एक्स अपॉन कॉस एक्स, वन अपॉन कॉस एक्स काय सेक एक्स मायनस साईन एक्स अपॉन कॉस एक्स टॅन एक्स. आर एच एस तसंच राहिलंय, फक्त इथे पण आपण डिनॉमिनेटरमधले टर्म्स रिअरेंज केले, साईन एक्स पहिले लिहिला नंतर कॉस एक्स नंतर मायनस वन, हा आपला प्रूफ कम्प्लीट झाला. इथे हा पण प्रूफ आपण आयडेंटिटीपासून स्टार्ट केला आणि फायनल प्रूफवर आलोय. हे तीन प्रूफ जे आपण आयडेंटिटीपासून स्टार्ट करून फायनलपर्यंत आलोय, हे तिन्ही प्रूफ तुमचे लर्न असले पाहिजे, जर एक्झाममध्ये आला तर मिस नाही झाला पाहिजे, कारण हा हाय वेटेजवाला क्वेश्चन आहे, जास्त मार्क्ससाठी येतो, आणि जर आपण प्रूफ लर्न केले तर एकदम इझी आहे, एकदम फ्लो हा लर्न ठेवला का एकदम इझिली लिहू शकता तुम्ही, फायनल आन्सरपर्यंत पोहोचणं एवढं डिफिकल्ट नाही आहे. आता आपण नाइन्थ क्वेश्चनवर जाणार आहोत. नाइन्थ क्वेश्चन आहे, अ लॅडर ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ अ फायर ब्रिगेड वॅन कॅन बी एलिव्हेटेड ॲट अन अँगल ऑफ 70 degrees टू द मॅक्सिमम, द लेंथ ऑफ द लॅडर कॅन बी एक्सटेंडेड अप टू 20 meters इफ द प्लॅटफॉर्म इज 2 meters अबव द ग्राउंड, फाइंड द मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू इज द लॅडर कॅन रीच, आणि साईन 70 = 0.94 ही दिलेली आहे. त्यांनी काय सांगितलं, एक लॅडर आहे फायर ब्रिगेडवर, एका प्लॅटफॉर्मवर आहे, ती मॅक्झिमम अँगल 70 degrees जाऊ शकते, आणि लेंथ ऑफ लॅडर दिली त्यांनी 20 meters आहे, आणि प्लॅटफॉर्मची लेंथ दिली 2 meters. त्यांनी विचारलं फाइंड द मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू विच द लॅडर कॅन रीच. मग हा आपला प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर ही लॅडर आहे, ती मॅक्झिमम 70 degrees जाऊ शकते, तर 70 पेक्षा कमी डिग्रीजवर गेली तर ती मॅक्झिमम हाईटवर नाही पोहोचणार. आपल्याला मॅक्झिमम हाईट फाईंड करायची, म्हणून आपण मॅक्झिमम अँगल घेतला आहे 70 degrees, आणि आपल्याला लॅडरची लेंथ दिलेली आहे 20 meters. मग आपल्याला फाईंड करायची ही डी सी, विच इज टोटल हाईट, विच इज ई सी प्लस डी ई. ई सी तर फाईंड करणं इझी आहे, हा रेक्टँगल आहे, ए बी जर 2 meters आहे तर ई सी पण 2 meters आहे. मग आता आपण टोटल एच अज्युम केली आहे डी सीची व्हॅल्यू, आणि ई सीची व्हॅल्यू जर 2 meters आहे तर डी ची व्हॅल्यू काय येणार एच मायनस 2, टोटल एच आहे, ई सी 2 आहे, एच मायनस 2. आता आपल्याला या ट्रँगलमध्ये ए डी ई ट्रँगलमध्ये 70 अपोजिट साईड ही एच मायनस 2 आपल्याला व्हेरिएबलच्या टर्म्समध्ये माहिती आहे, आणि हायपोटेनियस ए डीची व्हॅल्यू माहिती आहे 20 meters. मग आपण कोणता ट्रिग्नॉमेट्रिक रेशो यूज करणार जो अपोजिट आणि हायपोटेनियसला रिलेट करतो, तो आहे साईन थीटा. साईन थीटा इज अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. मग साईन 70 इज डी अपॉन ए डी, डीची व्हॅल्यू एच मायनस 2 आपण फाइंड केली एच मायनस 2 अपॉन ए डीची व्हॅल्यू 20 meters क्वेश्चनमध्ये गिवन होती, आणि साईन 70 व्हॅल्यू पण क्वेश्चनमध्ये गिवन आहे 0.94. ती इकडे सबस्टिट्यूट केली, साईन 70 व्हॅल्यू काय 0.94, हा 20 इथे क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये येणार, 20 × 0.94 इज एच मायनस 2, 20 × 0.94 18.8 येणार. आता 2 इकडे गेलं का प्लस होणार, एच इक्वल्स टू 18.8 प्लस 2 इक्वल टू 20.8 meters. दस द मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू विच द लॅडर कॅन रीच इज 20.8 meters. हा ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रीमधला थोडा टफ क्वेश्चन आहे, म्हणून आपण घेतला आहे. ह्याच्या आधी 2-3 इझी क्वेश्चन्स आहेत जे आपण एक्झाम्पल आणि प्रॅक्टिस सेट 6.2 सॉल्व्ह केला आहे, त्याच्यासारखेच आहे, ते तुम्ही स्वतः आधी ट्राय करा आणि मग या क्वेश्चनवर या, आणि जर त्या क्वेश्चन्समध्ये काही डाऊट असेल तर व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट करा. आता आपण प्रॅक्टिस सेटमधला लास्ट क्वेश्चन करणार आहोत, प्रॉब्लेम सेटमधला लास्ट क्वेश्चन करणार आहोत 10th. व्हाईल लँडिंग ॲट अन एअरपोर्ट अ पायलट मेड अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 20 degrees. एवरेज स्पीड ऑफ द प्लेन वॉज 200 किलोमीटर पर आर. द प्लेन रीच्ड
द ग्राउंड आफ्टर 54 सेकेंड्स फाइंड द हाइट एट विच द प्लेन वॉज वेन इट स्टार्टेड लैंडिंग साइन 20 डिग्री इज 0.342. त्यांनी काय सांगितलं आहे, प्लेन आपण अज्यूम करूया की एच हाईटवर आहे, तिथून त्यांनी लँडिंग स्टार्ट केली आहे. मग लँडिंग तो किती डिग्री अँगलवर करतोय, त्यांनी सांगितलं की अँगल ऑफ डिप्रेशन त्याच्या लँडिंगचा 20 डिग्रीज आहे. मग तो असा 20 डिग्रीजवरून असा खाली येतोय आणि फायनली तो इथे लँड होणार आहे. तर आता हा अँगल 20 असेल तर हा अँगल पण 20 असणार. आपण सम्स बघितले आहेत, हे दोन अल्टरनेट इंटिरियर अँगल्स असतात. मग हा अँगल 20 आहे. आता आपल्याला त्यांनी ए बी फाइंड करायची आहे, पण आपल्याला अजून कोणती साईड या ट्रायंगलमधली नाही माहिती आहे. मग आता त्यांनी आपल्याला काय दिलं, त्यांनी आपल्याला एरोप्लेनची स्पीड दिली आहे आणि टाईम दिला आहे. आपल्याला डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम हा फॉर्म्युला तर माहितीच असेल. मग आता त्यांनी काय सांगितलं की प्लेनला इथून इथे यायला 54 सेकंड्स लागतात आणि त्याची स्पीड किती आहे, 200 किलोमीटर पर आर. हे किलोमीटर पर आर्समध्ये आणि जो टाईम दिला तो सेकंड्समध्ये. आपला हे SI युनिट नाही आहे किलोमीटर पर आर, SI युनिट काय, मीटर पर सेकंड. मग किलोमीटर पर आरला मीटर्स पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायला आपण 5/18 मल्टिप्लाय करतो. मग इकडे काय, 2 कॅन्सल, 100 अपॉन हे 9 होणार, 2 9s 18, 2 × 100 = 200. मग 100 × 5 = 500 अपॉन 9 मीटर पर सेकंड आपण SI युनिटमध्ये कन्वर्ट केलं. आता आपण ACचं डिस्टन्स कसं काढणार, डिस्टन्स इज स्पीड इंटू टाईम. स्पीड किती आहे, 500/9 × टाईम किती आहे, 54 सेकंड्स गिवन आहे. आता इकडे 9 × 6 = 54 6 × 500 = 3000 meters. म्हणजे आपल्याला ए सीची व्हॅल्यू भेटलेली आहे 3000 meters. आता या ट्रायंगलमध्ये एकदम सिम्पल झालं आहे, आपल्याला हायपोटेनसची लेंथ माहिती आहे आणि आपल्याला अपोजिट साईड विचारली आहे. अपोजिट साईड आणि हायपोटेनसचं रिलेशन साईन थीटा, साईन थीटा इज अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट साईड किती आहे, ए बी अपॉन हायपोटेनस ए सी. साईन 20ची व्हॅल्यू किती आहे, त्यांनी क्वेश्चनमध्ये दिली आहे 0.342. 0.342 इक्वल्स टू एच आपल्याला जी फाइंड करायची, अपॉन ए सीची व्हॅल्यू 3000 meters आपण फाइंड केली. आता हा 3000 इथे जाणार, मल्टिप्लाय होणार, 0.342 × 3000 = 1026 meters. दस द प्लेन वॉज ॲट द हाईट ऑफ 1026 meters वेन इट स्टार्टेड लँडिंग. मग आता आपली प्रॉब्लेम सेट पण कम्प्लीट झाला आहे. मग आता आपला ट्रिग्नॉमेट्री हा चॅप्टर संपलेला आहे. तुम्ही परत व्हिडिओजवरनं गो थ्रू करा, एक्सरसाइज परत सॉल्व करा, प्रॉब्लेम सेट सॉल्व करा. जर काही डाऊट असेल तर ग्रुपवर टाका. थँक्यू.